बोलते की आमची उमेदवारी पुढचा उमेदवार कोण याच्यापेक्षा आम्ही किती काम केलंय हे आमचा मुद्दा आहे. आम्हाला तर लोकांसमोर आमचं रिपोर्ट कार्ड दाखवायचंय. मोदीजींनी गेल्या 10 वर्षात हा विकासाचा वेग दुप्पट केलाय. आणि उदाहरण आहेत की आमच्या गावांमध्ये काही ठिकाणी पाणी पोहोचलं नाही, तिथे आज जलजीवन मधून पाणी जाते. मला असं वाटतं की उमेदवाराच्या समोरच्या बोलण्यापेक्षा आमच्याकडेच विकासाचे इतक्या कथा गाथा आहेत बोलण्यासाठी की आम्हाला नाही वाटत आम्ही कोणावर टीका टिप्पणी करावी आणि नाही आमची ती रीतीनीती आहे. तर मला असं वाटतंय की समोरच्या आव्हानापेक्षा आम्ही विकासाच्या आव्हानातूनच बघणार, मतदारसंघाला पुढे घेऊन जाणार. ह्या मतदारसंघाचा विकास हेच आमचं ध्येय. मग मला असं वाटतं की कोणी ही लोकशाही आहे याच्यामध्ये कोणाची काय इच्छा असेल, परंतु माननीय चव्हाण साहेब आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांनी वेळोवेळी सुद्धा मदतच केली आहे, मार्गदर्शनच केलं आहे. मला असं वाटतं की यावेळी ते मार्गदर्शन करतीलच अशी नक्कीच माझी अपेक्षा आहे. नक्कीच मी त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांची भेट घेतली आणि स्थानिक इथे प्रचार करत असताना माननीय भुजबळ साहेब त्यांनी इथे केलेला विकास त्या माध्यमातून त्यांनी आता आशीर्वाद दिले आणि ह्यावेळेस मात्र नक्कीच आमच्याकडून एक महायुती म्हणून जास्तीचंच लीड मिळेल असं त्यांनी सांगितलं. आणि मला असं वाटतं की त्यांनीही याच दृष्टीने महायुतीत येत असताना विकासाचाच मुद्दा समोर ठेवला आणि या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची गरज आहे, विकासाच्या धोरणाची गरज आहे. म्हणून मला असं वाटतं की आम्ही सगळेच महायुती म्हणून सगळेच या निवडणुकीत अब की बार 400 पार और फिर एक बार मोदी सरकार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.